रायगडमध्ये मुंबई गोवा हायवेवर महाड पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरील पूल वाहून गेला आहे यावेळी पुलावर असणाऱ्या दोन एस टी बस आणि काही छोटी वाहनेही वाहून गेल्याची विदारक घटना घडली आहे मुसळधार पावसामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पूल वाहून गेला आहे या दुर्घटनेत त्यावेळी पुलावरून असणाऱ्या दोन एस टी बसेस आणि काही छोटी वाहनेही वाहून गेली जयगडहून मुंबईला येणारी एम एच वीस बी एल पंधरा अडतीस आणि राजापूरहून बोरवलीला येणारी एम एच चाळीस एन सत्त्याण्णव एकोणचाळीस या दोन बसेस वाहून गेल्या आहेत या दोन्ही बसमध्ये चालक वाहकासह मिळून एकूण बावीस प्रवासी होते जयगड मुंबई आणि राजापूर मुंबई या दोन बसेसची नोंद पोलादपूर एस टी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोचल्या नाहीत पुण्या मुंबईतून एन डी आर एफच्या दोन टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या आहेत प्रत्येक टीममध्ये चाळीस जवान आहेत एन डी आर एफ शोधकार्यासाठी सहा बोटींचा वापर करणार आहेत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नौदल आणि वायुदलाची मदत घेण्यात येणार आहे हेलिकॉप्टर्सच्या मदतीने शोधकार्य चालू आहे राजापूर बुरिवली आणि जयगड मुंबई या एस टी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी झिरो एकवीस एक्केचाळीस बावीस एकवीस अठरा आणि टोल फ्री क्रमांक दहा या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी शीतलतेली उगले यांनी केले आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनचालकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही रायगड पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी केले असून महाड पोलादपूरला जोडणारा पूल वाहून गेल्याने रत्नागिरीहून वाहतूक कशेडी बायपास मार्गे वळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे पुरात दहा ते पंधरा गाड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण नाव रायगड